पट्टणकोडोलीच्या तुळजाभवानी मंदिरावर दरोडा देवीच्या अंगावर एकही दागिना शिल्लक ठेवला नाही दानपेटीही फोडली गणेशोत्सवाच्या काळात मंडपातून मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पट्टणकडोली येथील तुळजाभवानी मंदिरातून देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटी फोडून चोरट्यांनी तब्बल अडीच ते तीन लाख रुपये रकमेच्या दागिन्यांवर आणि पैशांवर डल्ला मारलाय ही घटना सोमवार दिनांक पंचवीस रोजी पहाटेच्या पुजारी पूजा पुझा करण्यासाठी मंदिरात समोर आली असून माहिती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केला आहे काही दिवसापूर्वीच कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर येथे गणेश मूर्तीवरील चांदीचे चा दगणे चोरीला गेल्याची घटना समोर आली होती यानंतर पोलिसांनी याबाबतचा तपास देखील सुरू केला आहे हे प्रकरण ताजं असतानाच कोल्हापुरातील कोडोलीमधील मराठा कॉलनीमध्ये असणाऱ्या श्री तुळजाभवानी मंदिरात मध्यरात्री चोरट्याणा मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवरून उडी मारून मंदिरात प्रवेश करत चोरी केल्याची घटना समोर आली आहे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी भिंतीवरून उडी मारून मंदिरात प्रवेश केला आणि देवीचे चांदीचे मुकोट कमरपट्टा देवीच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र यासह मंदिराची दानपेटी फोडत तब्बल अडीच ते तीन लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी जयसिंग दळवी हे पूजेसाठी मंदिरात आले यावेळी मंदिरातील दानपेटी फुटलेल्या अवस्थेत आणि दागिने गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं यानंतर त्यांनी तात्काळ मंदिराच्या विश्वस्तांना बोलावून संदर्भात माहिती दिली तर मंदिराच्या विश्वस्तांनी त्वरित पोलिसांना या संदर्भात माहिती, माहिती दिल्यानंतर हुपरी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पुढील तपास सुरू केला विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात पट्टणकडोली येथे चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हो घरफोडी बरोबर आता चोरट्यांनी मंदिराकडेही आपला मोर्चा वळवल्याचं चित्र या चोरीवरून दिसून येत आहे मराठी एस न्यूज साठी पट्टणकडोलीहून सिद्धू